दुचाकीवर अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला आणि डीलरला पुंडलिक नगर पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली असून 70,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. याविषयी अधिक माहिती अशी की गारखेडा परिसरात एक जण दुचाकीवर अवैध गुटखा विक्री करत असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शेख अब्दुल अजीज याला सापळा रचून अटक केली. तेव्हा त्याच्याकडील गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये हिरा पान मसाला, सुगंधी तंबाखू असा 45,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याला हा माल कुठून आणला याबाबत चौकशी केली असता तेव्हा त्याने सूरज खोलवाला याचे नाव सांगितल्याने पोलिसांनी N2 परिसरात खोलवाला याच्या घराची झडती घेतली असता तेथून विविध कंपनीचा 25,000 रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अन्न सुरक्षा अधिकारी यांना बोलावून त्यांच्याकडून तपासणी करून त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.